नमस्कार, मी सौरा। आज तुम्हाला कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवते। आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कढीपत्ता, तुम्हाला पण माहिती आहे, नक्की ट्राय करा। आता या ठिकाणी दोन वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा फॅन खाली किंवा कपड्याने पुसून घ्या। यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे। आणि बघा, साहित्य पाव वाटी तीळ घेतलेली आहे, पांढरे तीळ, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं लागेल, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आहे तिखटाप्रमाणे ठेवा, इथे 2 चमचे वापरते मी। आता पॅनमध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे, आणि खोबरं भाजताना तेलाचा वापर करायचा नाही, कारण खोबऱ्याला तेल असते। आता या ठिकाणी खोबरं भाजत आलेलं आहे, इथपर्यंत कलर चेंज करून घ्यायचा, करपून घ्यायचं नाही। आणि त्यानंतर शेंगदाण्यावर असे डाग आले पाहिजे, खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी शेंगदाणे झालेले आहे, काढून घेते। त्यानंतर तीळ पण खमंग छान भाजून घ्यायचे आहे, तीळ भाजताना असे उडतात म्हणजे कळतं आपल्याला तीळ भाजत आलेले आहे, आणि तडतड असा आवाज येतो यामधून। आता हे झालेले आहेत, मी काढून घेते। तर त्यामध्ये हे जिरं 1 चमचा, जिरं पण मी भाजून घेते, खमंग असे चटणीला एक वास येतो मस्त। आता हे लसणाच्या पाकळ्या पण भाजून घेते मी। आता इथे पाहू शकता असे लसणावर डाग आले पाहिजे, इथपर्यंत लसूण भाजून घ्यायचा, तेल वगैरे काही टाकलं नाही। आता शेवटी कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे, आणि कढीपत्ता भाजण्यासाठी 3 ते 4 मिनटं खूप झाले। आता पाहू शकता असा कुरकुरीत झाला पाहिजे। आता त्यावरून 1 चमचा तेल टाकते, जास्त तेलाचा वापर करायचा नाही, फक्त 1 चमचा। आणि असा कढीपत्ता भाजून घेतला म्हणजे चटणी आरामात टिकते, 1 ते 1.5 महिना काहीच होत नाही, बुरशी वगैरे काही लागत नाही। आता हे झालेलं आहे, गॅस बंद करून टाकते मी। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी। आणि शेंगदाण्याचे साल वगैरे काढून घेतले नाही, असेच वापरते। तर त्यामध्ये लाल तिखट तिखटाप्रमाणे ठेवा, मीठ लागेल चवीप्रमाणे। आणि त्यावरून हे कढीपत्ता, आता मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला फिरवून घेताना काळजी घ्या, जास्त बारीक करू नका, थोडीशी जाड असू द्या। इथे पाहू शकता आता हे चमच्याने अशी फिरवून घ्या, फक्त 10 ते 15 सेकंदासाठी मिक्सर फिरवायचा आहे। आता इथे पाहू शकता इथपर्यंत जाड करून घ्यायचं, फक्त काळजी घ्या, जास्त बारीक करू नका। आणि जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी मस्त चटणी झालेली आहे, नक्की करा तुम्ही। आता हे काढून घेते मी, किती मस्त झालेली आहे, खमंग चटणी तयार आहे इथे। आणि हे गाठी वगैरे झाले असतील, हे चमच्याने फोडून घ्या। आणि ही चटणी लगेच भरायला घेऊ नका काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या, 5 मिनटं बाहेर असू द्या, कारण मिक्सरला फिरवलेली आहे, ती गरम असते, नंतरच भरायला घ्या। आरोग्यदायी साध्या सोप्या पद्धतीने मी ही चटणी बनवून दाखवलेली आहे, नक्कीच आवडली असेल तुम्हाला। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल। आणि भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।